नमस्कार विद्यार्थ्यांना आजचा आपला टॉपिक आहे व्यवस्थापन पेशा म्हणजे व्यवस्थापन कलाशास्त्र पेशा काय म्हटलेली आपण बघू आता बघा व्यवस्थापन एक सार्वत्रिक आहे व्यवस्थापन हे सगळीकडे तुम्हाला पण माहिती आहे आणि सर्वकडे ते आढळून सुद्धा येतं प्रत्येक प्रकारच्या संघटनेचा तो एक अंगभूत घटक आहे कोण व्यवस्थापन या पार्श्वभूमीवर असे म्हटले जाते की परिणामकारक व्यवस्थापनाशिवाय उद्दिष्ट साध्य करणे अतिशय कठीण आहे म्हणजे तुमच्याकडे परिणामकारक जर मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन असेल तर तुम्ही उद्दिष्ट साध्य करू शकता साध्य वेग 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 ते नसेल तर उद्दिष्ट साध्य करणे कठीण जाणारे व्यवस्थापनाचे अचूक स्वरूप सांगणे कठीण आहे वापरातील बदलानुसार त्यामध्येही बदल होत असतो व्यवस्थापन वेगवेगळ्या आयामध्ये वेगवेगळे भागते म्हणूनच या वेगवेगळ्या वेग आयामांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे अतिशय गरजेचे आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थापनाचा वेगवेगळा तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो आता ते बघा तर कसं कला शास्त्र आणि पेशा आता आपण वन बाय वन बघू की व्यवस्थापनाला कला का म्हणते शास्त्र का म्हटलेले पेशा काय म्हटले बघा पहिला आता व्यवस्थापन एक कला व्यवस्थापन एक कला बघा आता सर्वात पहिले कला म्हणजे काय बघा कौशल्याचा वापर करून अपेक्षित परिणाम साधने म्हणजे कला होय आता कलाचा अर्थ काय की कौशल्य तुमच्याकडे काय स्किल आहे त्याचा वापर करून अपेक्षित परिणाम साधने यालाच काय म्हणणार आहे आपण कला म्हणणार आहे कला म्हणजे व्यक्तीकडे असलेली नवनिर्मिती क्षमता व सृजनशीलता नाविन्यपूर्णता सुद्धा सांगता येणार आहे नवनिर्मिती क्षमता व्यक्तीकडे आहे ते आणि कला ही जन्मजात किंवा नैसर्गिक असते आता कला ही कशी असते एक जन्मजात असते तुम्ही जन्माला आले तुम्हाला कला मिळून जाते किंवा एक नैसर्गिक नॅचरल असते तथापि योग्य शिक्षण सराव यांच्या माध्यमातून कला विकसित करता येते तुमच्याकडं कला आहे पण तुम्हाला जर योग्य शिक्षण मिळालं योग्य तुम्ही सराव केला तर तुमच्या कलाला ते एक विकसित म्हणजे डेव्हलप होऊ शकते गायन नृत्य अभिनय खेळ चित्रकला स्केटिंग सायकलिंग घोडेस्वारी नाट्य दिग्दर्शन सिने दिग्दर्शन संगीतकार जादूगार इत्यादी कलेच्या कक्षात येतात हे सर्व काय कलेच्या क्षेत्रात येतात थोडक्यात कला म्हणजे जन्मजात गुण किंवा कला कौशल्यांचे सादरीकरण हो ज्यामध्ये विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण करण्याची गरज नसते म्हणजे तुमच्याकडं शैक्षणिक पात्रता असायलाच पाहिजे असं नाही आहे कलामध्ये पण असलं तर चांगलं आहे कारण तुमच्या कला ही डेव्हलप होऊ शकते कलेचा परिणाम हा वैयक्तिक व्यक्ती व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात म्हणजे वेगवेगळे असू शकतात म्हणजे व्यक्ती बदलली तर तुमचा कलेचा परिणाम रिझल्ट बदलू शकतो बघा जरी संबंधित व्यक्ती एकच कला सादर करीत असली तरी म्हणूनच प्रत्येक महिला गायिका ही आशा भोसले किंवा लता मंगेशकर सारखे गाणे सादर करू शकणार आहे का नाही ठीक आहे किंवा प्रत्येक क्रिकेट खेळाडू हा सचिन तेंडुलकर किंवा महेंद्रसिंग धोनी ज्याला आपण माही म्हणतो सारखं खेळू शकेल असं आहे का नाही ठीक आहे प्रत्येक क्रिकेट खेळाडू म्हणजे जे, जे प्रत्येक क्रिकेटर आहे तो सचिन किंवा महेंद्रसिंग धोनी होईल किंवा तसंच खेळायला असं सांगू आहेत का नाही प्रत्येकाची एक वेगवेगळं एक आर्ट आहे वेगवेगळी टेक्निक आहे कोणी बाउन्सर मारतं कोणी स्क्वेअर हो कट मारतं असं वेगवेगळं आहे ठीक आहे आता बघा कला आणि व्यवस्थापन यामध्ये संबंध खालील मुद्द्याच्या आधारे अभ्यासता येईल आता कोणकोणते बघा नंबर एक व्यक्तिगत कौशल्य प्रत्येक व्यवस्थापकाला वेगवेगळ्या परिस्थितींना हाताळावे लागते आता व्यवस्थापकाला कोणकोणती परिस्थिती कधी येईल ते सांगतात आणि वेगवेगळ्या परिस्थितींना हँडल करावे लागते साधन सामग्री संबंधित सम समस्या सोडव्या लागतात त्यानंतर मनुष्यबळाला हात हाताळावे लागते ठीक आहे त्यानंतर हे करताना त्याला स्वतःची कार्यशैली वापरावी लागते म्हणजे साधनसामग्री काय ते स जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करावे लागतील त्यानंतर जे मनुष्यबळ आहेत त्यांना हँडल करावे लागल तेव्हा त्याची स्वतःची एक टेक्निक वापरावी लागणार आहे आणि ही कार्यशैली प्रत्येक व्यवस्थापकाची भिन्न भिन्न असते आता एक व्यवस्थापक आहे तसंच सेम काम करणार आहे का नाही हे प्रत्येक कार्यशैली हे प्रत्येक व्यवस्थापकची वेगवेगळी राहणार आहे आणि त्याचा परिणाम हे रिझल्टसुद्धा कसा राहणार आहे वेगळा राहणार आहे प्रत्येकाची कौशल्य कार्यक्षमता यामध्ये फरक असल्याने दिसणारे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात जे आपण आता पाहिलेले की प्रत्येकाची कौशल्य कार्यक्षमता ही वेगळी असते त्यामुळे येणारा परिणाम येणारा रिझल्ट वेगळा असणार आहे नंबर दोन सर्जनशीलता नाविन्यपूर्ण परिणाम प्राप्त करण्यासाठी आवश्यक सर्जनशीलता हे प्रत्येकाच्या कल्पकतेवर अवलंबून असते नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी परिणाम करण्यासाठी ठीक आहे आता जे काही सर्जनशीलता किंवा प्रत्येकाच्या कल्पकतेवर अवलंबून असते काय कधी कसं करायचं हे सगळे वेगळं डिसाईड करू शकता व्यवस्थापक नवनवीन कार्यपद्धतीचा अवलंब करून काम करणे उद्दिष्ट साध्य करणे यासाठी प्रयत्न करीत असतो व्यवस्थापक काय करणार आहे नवनवीन कार्यपद्धतीचा अवलंब करेल काम कसं सोपं होईल उद्दिष्ट लवकर कसं साध्य होईल यासाठी तो एक सतत प्रयत्न करत असतो आणि याकरिता व्यवस्थापनातील सद्य परिस्थिती व व्यवसाय पर्यावरण यांचा विचार करून व्यवस्थापक नवनवीन कल्पना विकसित करत असतो नवनवीन आयडिया तो डेव्हलप करत असतो नंबर तीन नियमित सराव कौशल्याचा कलेमध्ये विकास करण्यासाठी सरावमध्ये नियमितपणा असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे समजा तुम्हाला क्रिकेट येत आहे पण तरी तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार कर आहे का डायरेक्ट तुम्ही ग्राउंडवर जाणार का खेळायला नाही तसंच हे व्यवस्थापकच आहे व्यवस्थापक निनिरा तंत्राचा आणि कौशल्याचा वापर करून आपली कार्य परिपूर्णतेने करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यासाठी त्याला एक नियमित सराव लागणार आहे निश्चितपणे हा सराव त्याला वेगवेगळ्या वेग परिस्थितींना व्यक्तींना व संघटनांना यशस्वीपणे तोंड देण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतो म्हणजे सराव केला प्रॅक्टिस केली तर कोणती कंडिशन आली तर तो, तो फेस करू शकतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो कारण त्याने सराव केलेला आहे प्रॅक्टिस केलेली आहे नंबर चार वैयक्तिक क्षमता कौशल्याप्रमाणेच कार्यक्षमता सुद्धा व्यक्तिपरत्वे भिन्न असते आता कौशल्य आहे कौशल्याप्रमाणेच कार्यक्षमता हे सुद्धा व्यक्तिपरत्वे भिन्न असते वेगवेगळे असू शकते व्यवस्थापक त्याच्याकडे क्षमतांचा वापर करीत असतो व्यवस्थापक काय करतो ज्याकडे कोणती क्षमता आहे त्याचा वापर करत असतो आणि या क्षमतेमुळे व्यवस्थापक कामा कामामध्ये सुसूत्रता आणू शकतो इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकतो अपेक्षित देयपूर्ती प्राप्त करू शकतो अशा प्रकारे व्यवस्थापकाकडे एखाद्या कलाकाराप्रमाणे कौशल्यपूर्णता व निर्मिती क्षमता असणे आवश्यक असते हे स्पष्ट होते ठीक आहे म्हणजे प्रत्येक व्यवस्थापकाकडे वैयक्तिक क्षमता ही वेगवेगळी असते पुढं बघा आता व्यवस्थापन एक शास्त्र म्हणजे व्यवस्थापन एक सायन्स आता सायन्स म्हटलं तुम्हाला माहिती आहे एक प्रूफ लागणार आहे सायन्समध्ये वेगळे तुम्हाला माहिती आहे तर फिजिक्स एक केमिस्ट्री तुम्ही दहावीपर्यंत शिकलेला आहात ठीक आहे ते तुम्हाला प्रूफ करावं लागेल काय कसं वगैरे हो ठीक आहे बघा आता शास्त्रामध्ये ज्ञानाची पद्धतीपणे केलेली मांडणी आता शास्त्र सायन्स म्हणजे काय ज्ञानाची पद्धतशीरपणे केलेली मांडणी हे ज्ञान पद्धतशीर निरीक्षण करून प्रयोग करून आणि योग्य पडताळण्याजोगे सिद्धांत तत्वे यावर आधारलेले असते कोणतेही ज्ञान जे शास्त्रीय दृष्ट्या विकसित केलेले व ज्यामध्ये सार्वत्रिक स्वीकृत तत्वांचा समावेश होतो त्याला शास्त्र असे म्हटले जाते काय सांगितलं या ठिकाणी कोणतेही ज्ञान जे शास्त्रीय दृष्ट्या विकसित केलेले आहे व ज्यामध्ये सार्वत्रिक स्वीकृत तत्वांचा समावेश होतो त्याला काय म्हटलेलं शास्त्र असं म्हटलेलं उदाहरणार्थ जसं भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे इत्यादी व्यवस्थापकास लोकांना गुणवत्ता उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रेरित करताना विविध तंत्राच्या सिद्धांताचा उपयोग करावा लागतो जसं सायन्समध्ये तसंच व्यवस्थापकाला सुद्धाही करावं लागतं आणि त्यामध्ये काय काय लागणार आहे जसं नियोजन आहे अभिप्रेरणा आहे मार्गदर्शन आहे नियंत्रण आहे या ठिकाणी इत्यादी घटकांचा समावेश होतो आणि शास्त्राचे सार्वत्रिक परिणाम एकाच दिशेने पावे शास्त्र आणि व्यवस्थापन यामध्ये संबंध खालील मुद्द्यावर आपल्याला अभ्यासता येईल नंबर एक ज्ञानाची पद्धतशीर मांडणे शास्त्र हे पदशी प्रयोग विशिष्ट नियम व तत्वावर आधारित असते शास्त्र काय आहे पदशी प्रयोग विशिष्ट नियम व तत्वावर आधारित असते तसंच व्यवस्थापकामध्ये काय तत्वे व कार्य ही सुद्धा वेगवेगळ्या प्रयोगावर आधारित असतात वेगवेगळ्या प्रयोगावर की त्याचा अभ्यास वेगवेगळे व्यवस्थापक विचारवंतांनी मांडलेले सिद्धांत आणि दृष्टिकोनाद्वारे करता येतो आता व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे विचारवंत आहेत त्यावर वेगवेगळे विचार सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत त्यानुसार त्यांना अभ्यास करावा लागतो म्हणजे या ठिकाणी सुद्धा ज्ञानाची पदर्शी मांडणी आहे शास्त्रासारखेच व्यवस्थापनाला नंबर दोन शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर शास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने निरीक्ष शिक्षणांच्या आधारावर निष्कर्ष मानले जातात शास्त्रामध्ये काय सांगितले शास्त्रीय पद्धतीने निरीक्षणाच्या आधारावर निष्कर्ष मानले जातात निष्कर्ष व्यवस्थापनामध्ये सुद्धा शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून माहिती गोळा केली जाते काय माहिती गोळा केली जाते आणि तपासणी केली जाते तिचे विश्लेषण केले जाते व त्यानुसार निष्कर्ष सुद्धा काढले जातात व्यवस्थापनामध्ये या निष्कर्षाच्या आधारे संघटनेमध्ये निर्णय घेतले जातात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निष्कर्षावरून घेतले जातात नंबर तीन कार्यकारण संबंध शास्त्र कारण आणि परिणामांच्या संबंधावर आधारित असते शास्त्र कारण आणि परिणामांच्या संबंधावर आधारित असते विशिष्ट सूत्र किंवा संयोजन वापरल्यानंतर विज्ञानामध्ये ठराविक परिणाम येतात व्यवस्थापन सिद्धांत देखील अशा संबंधावर आधारित आहेत आता तुम्हाला माहिती आहे की आता आपण अगोदर पाहिलं तो टू ओ जे पाण्याचा फॉर्म्युला आहे केमिस्ट्रीमध्ये आपण दहावीला पण वापरलं होतं त्यानुसार इथे वेगवेगळे तुम्हाला परिणाम सायन्समध्ये म्हणजे शास्त्रामध्ये येतात तसंच मध्ये देखील अशा संबंधावर आधारित आहे जसं कर्मचाऱ्यांनी योग्य वेतन आणि आरोग्यदायी सुविधा पुरवल्यास ते कामामध्ये अधिक मेहनत घेतात व तुमचा रिझल्ट चांगला येतो म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांनी योग्य वेतन दिलं आहे योग्य सॅलरी दिली काम करण्याची सुविधा चांगली असेल आरोग्यदायी असेल तर तुम म्हणजे आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जुनी या सामग्री वापरली ठीक आहे किंवा त्या पुरवल्यास त्याचा वेगावर म्हणजे स्पीडवर सुद्धा परिणाम होणार आहे म्हणजे तुम्ही आता काय करायला पाहिजे या ठिकाणी सायन्सचा वापर करून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे हे या ठिकाणी तुम्हाला हे उदाहरण समजू शकता नंबर चार तत्वांची सार्वत्रिकता तत्वांची सार्वत्रिकता विज्ञानाची तत्वे कोणत्याही ठिकाणी समान परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतात आणि याचा परिणाम सर्वत्र सारखा दिसून येतो म्हणजे विज्ञानाची जे काही तत्वे आहेत कोणत्याही ठिकाणी समान परिस्थितीमध्ये वापरता येतात आणि त्याचा रिझल्ट सर्व सर्वकडं सेम येणार आहे त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची तत्वे सुद्धा सार्वत्रिक आहेत व्यवस्थापनाची जी काय तत्वे आहेत ती कशी सार्वत्रिक आहे जी कोणत्याही नियम व परिस्थितीत वापरता येऊ शकतात या मुद्द्यावरून हे स्पष्ट होते की व्यवस्थापनामध्ये शास्त्राची वैशिष्ट्ये आढळून येतात म्हणून व्यवस्थापन एक शास्त्र आहे ते तुम्हाला कळू शकते त्याच्यावर बघा व्यवस्थापन हे गणित किंवा रसायन शास्त्रासारखे मूलभूत शास्त्र नाही आहे व्यवस्थापन पण त्यांचा परिणाम अचूक आणि संख्यात्मक असतात व्यवस्थापन मानवी घटकांचे निरीक्षण विचारात घेऊन ते सामाजिक शास्त्र आहे की ज्यामध्ये गुणात्मक निरीक्षणे एका दिशेने जातात ओके थँक्यू